आणि केतराव राठे मैदानात. हो 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 मित्रांनो, आणि आता मात्र प्रयत्न छान असणार. परेश मगर उभा धाकला, मात्र यशस्वी चढाई. अनिकेत रक्ताचं पाणी करतोय. कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. रसिकांनो, आता प्रत्येक सामना असाच होणार आहे. आणि केंद्रा ताटे आणि अनिकेत रानडेचा वारू रोखला गेलाय. जबरदस्त अँकल ओढ जितेश पाटील. श्रीराम गडप गणेश कासू ग्राउंड नंबर 3 वर पहिला पुकार. ओम सई कोलवे विरुद्ध श्रीराम गडप ग्राउंड नंबर 3 वर आपल्याला पहिला पुकार. चुकीची दुरुस्ती. हो स्कोरशीट जमा करत आवडतो सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1-2 श्रीराम गडप वंसारी कोलवे ग्राउंड नंबर 3 वर पहिला पुकार. तर होईल सामना तुळशीचा. जितेश पाटील रोखलं गेलं हे वारू. जबरदस्त क्षेत्ररक्षण, सुपर टॅकल, 2 गुण. नितेश मात्रे व्यासपीठाकडे. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार. झुंजार कणे राधाकृष्ण वढाव. झुंजार कणे राधाकृष्ण वढाव ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार. तर ग्राउंड नंबर 3 वर श्रीराम गडप ओमसाई कोलबे. तर ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणे राधाकृष्ण वडाव. तर ग्राउंड नंबर 2 वर जय बजरंग रोहा बालनंद कासू पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. श्री गणेश वाशी रोहा. तर ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना जयहरमान उच्चडे विरुद्ध नवतरुण कारावी. तर ग्राउंड नंबर
स्क्रीन वर चालू असलेला सामना अर्थातच जय भवानी कोपरोली हनुमान बोरवे. मेहनत करावी लागेल मैदानात. वायस दुवडांगी संघ एक जबरदस्त सामना चालू आहे मैदानात. पूर्ण दारोमदार ओडांगी एक्सप्रेस अर्थातच जितेश पाटील चढाई करतोय ग्राउंड नंबर 2 वर. चुकीला माफी नाही. एकीकडे आहे वायस दोडांगी संघाची एक्सप्रेस जितेश पाटील, तर दुसरीकडे श्री गणेश वाशिरवा संघाचा एक खतरनाक खेळाडू अनिकेत रणरडे मैदानात. मित्रांनो, विसल वाजली की ताबडतोब सोडून द्या. आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. ओडांगी संघ आम्ही समोर आहोत. दोन्ही अँकल होल्ड झाले आणि आता मात्र जाण्यातून मासा निसटलेला आहे. जबरदस्त चढाई जितेश पाटील. यशस्वी चढाई. श्री गणेश वाशी रवा संघाकडून परेश मगर याच्यावर पूर्ण आता दारोमदार असणार. परंतु ओडांगी एक्सप्रेस आता मात्र रुळावर आहे. या एक्सप्रेसला थांबा मिळेल का? मात्र चारासेक अशी लढत आहे. परेश मगर सारखा मध्यरक्षक काही करू शकतोय मैदानावर. प्रयत्न छान असणार. परेश मगर उभा धावला. मात्र यशस्वी चढाई. ताल्यांचा गजर होतोय. आनंदाचा पूर येतोय. मात्र सुरवाई सुत ओडांगी संघाचा जितेश पाटील चढाईसाठी मैदानात. सामना होईल चुरशीचा. जितेश पाटीलची चढाई. लाईनमॅन आणि आता मात्र लोण्याचा बोजा कुणाच्या खांद्यावर. वाशिरोहा संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय वायस दोडांगीच्या प्रांगणात. सहजासहजी टिपण्यात यश आलंय. मिडलाईन कर्जत ग्राउंड नंबर 4 वर दुसरा पुकार. श्रीराम गडप ओमसाई कोलवे ग्राउंड नंबर 3 वर. पाचशा काय कडक पदव्या ग्राउंड नंबर 2 वर चालू आहे. रसिकांनी खाचा कच्च भरलेली क्रीडानगरी. मात्र बोनस बोनस. अनिकेत रक्ताचं पाणी करतोय. चुकीला माफी नाही अशी कबड्डी आहे. जयेश गावड काय तो दहशत काय तो नारा. सामना होते चुरशीचा. राज पाटील याला थांबवलं जाईल का? चढाईसाठी निघालेला हा जबरदस्त खेळाडू.
ओढांची गावात ग्रामस्थ पूर्ण आलेले दिसतात. अख्खा घाव आलेला नाही काय आवड आहे खरोखर चांगला. आपण आधारवड आधारशिला म्हणत आहेत आपल्या संघासाठी. पाठी राखी किती गुणांची आघाडी वाढत आहेत ग्राउंड नंबर एक वर. डू ऑर डाय करो या मरो सिच्युएशन मध्ये राज पाटील. ओहो प्रयत्न छान आहे बघूया काय घडतंय काय बिघडतंय. रेडर हसराय अनुरथ पाटील 3 आणि 4 वर. पद्माकर पाटील ग्राउंड नंबर 4 वर. दोन्ही मैदानावर सामने रंगलेले आहेत. एकीकडे वाईसू दोडांगी श्री गणेश वाशी रोहा तर दुसरीकडे छे हनुमान उचडे विरुद्ध नवतरुण कारावी. ही महत्वपूर्ण चढाई असणार हर्षल गावड याची. जयेश गावड्याला जीवदान द्यावं लागेल. एक तारणहार आपल्याला ठरावं लागेल आपल्या संघासाठी. ओ हो राज पाटील याला टिपलाय. ग्राउंड नंबर 4 वर शेवटचा आणि फायनल पुकार जय बजरंग रोहा बाल्यंत कासू ग्राउंड नंबर 4 वर झाला. श्रीराम गडप ओमसाई कोलवे ग्राउंड नंबर 3 वर. झुंझार कडे राधाकृष्ण वडव ग्राउंड नंबर 1 वर. जयंत हैदराचे ग्राउंड नंबर 1 वर झुंझार कणे राधाकृष्ण वडाव. ओमकार हाच ओमकार आपल्या संघासाठी तारणहार ठरेल. याच खेळाडू हाच अनेक वेळा टर्निंग पॉईंट ठरलेला असा हा खेळाडू आहे. आपल्या संघासाठी रक्ताचं पाणी करेल का एक महत्वाची चढाई. विपुल मोकल बोनस पॉइंट. ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा महत्वाचा सामना चालू आहे. चला जय बजरंग रोहा बालनंद कासू ग्राउंड नंबर 4 वर. श्रीराम गडप ओमसाई गोल्डवे ग्राउंड नंबर 3 वर. रसिक वर्ग एवढा ओरडतोय की खेळाडू सुद्धा घाबरतोय. कबड्डी रसिकामध्ये जितून मोकल क्षेत्ररक्षण होईल का ग्राउंड नंबर 2 वर होईल. Thank you.
आठवाची चढाई दोन विरुद्ध एक आणि